बहुजन विचार मंच आयोजित शिवशाही महोत्सवामध्ये उपस्थित आपण सर्व ज्यांच्या संयोजनात हा देखणा सोहळा इथं साकार होतोय ते सन्माननीय नरेंद्रजी जिचकार, त्यांचे सर्व सहकारी. इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या चेतनेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या घडण्याचा, अनेकांना घडवण्याचा विषय आहे, इतिहास काही करण्याचा, काही करू पाहण्याचा विषय आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत, हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास स्वर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वीनी ओजस्वी इतिहास याच मातीत घडला, मात्र साक्षर मराठे मात्र त्यापासून काही अंशी दूर राहिले, ही सगळ्यात मोठी अलीकडची अडचण आहे. या शिवमहोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं 350 वर्षापूर्वीचा तो इतिहास या नव्या पिढीपर्यंत जातो आहे, ही सगळ्यात मोठी महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारकं कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. माणूस गेल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची स्मारकं होणं, पुतळे होणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारकं उभा राहत असतील तर त्या महापुरुषाच्या मोठेपणाची ती सर्वोत्तम साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रात त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन महाराज बाहेर आले, महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. खरं तर आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी तिथं दर्शन घेतलं असेल, अनेकांनी तो परिसर न्याहाळला असेल, त्या मंदिराला घाट नाहीत हे अनेकांच्या ध्यानी आलं असेल, पण ते घाट बांधावेत असं वाटलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते घाट बांधले तरी काही अडचण नव्हती, महाराजांना आताच्या भाषेत सांगता आलं असतं तो भाग कुठे माझ्या मतदारसंघात येतो. पण ही संकुचितता नव्हती, तो व्यापक विशालतेचा दृष्टिकोन होता. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर आले. महाराजांनी शिखराचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण चौथ्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय. आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे उत्तरेचं अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी आंध्र प्रदेशमधले काही मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली, महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेशमधल्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं, सगळे मजूर एकत्र बसले. ऐसा राजा होणे नाही, कितेक आले गेले, कितेकांनी मंदिर पाहिले, कितेकांच्या ध्यानी आले, चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही, ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही, या राजांचं अस्तित्व इथं सतत राहायला हवं, या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी, काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जर चौथं गोपूर आपण बांधलंय, त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्याचा धक्का बसेल, आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेशमध्ये. इथंच महाराजांनी एक ध्यान मंदिर सुद्धा उभारलेलं, काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे. कधी आंध्र प्रदेशला गेला तर आवर्जून बघून या. महाराज दक्षिण दिग्विजय करून परत आले, येता येता कर्नाटकात पोहोचले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे, मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीं तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाही सरदार
मरण पावला, नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर हे बेलवाडीचं ठाणंही जिंकावं, कुणी सावित्रीबाई म्हणून नाहीत, सहज पराभूत करता येतील. त्यांनी काही मोजकं सैन्य घेतलं आणि बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला, पण बाई मोठ्या चिवटाने जिद्दीच्या त्यांनी दादाजींचा सपशेल पराभव केला. आपला पराभव झाला आहे हे जर महाराजांना कळलं तर दादाजीनं काळजीनं पुन्हा एकदा सैन्य उभा केलं आणि पुन्हा एकदा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं, महाराजांच्या सामने चला. कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या, गर्दीशी वळाल्या. स्वतःचं तान बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तान बाळ घेतलेल्या सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या सामने उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत, हे राजा आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढं झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तान बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या, मी तुमची कैदी आहे, मी तुमची दोषी आहे, काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीष नको. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली, चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्याने दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठल्या भाऊ बहिणीला सजा फरमावतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून यांना चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून द्या आणि हा आमचा भाचा त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना, कैसा राजा, ऐसा राजा होणे नाही, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाला आपला भाचा समजतो, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करतो, धन्य, ऐसा राजा होणे नाही. राजांची ही कीर्ती चिरंतन लोकांना कळावी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची तीन दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तान बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत, अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे, त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकमध्ये. 350 वर्षापूर्वी महाराजांचं राजकारण, आताचं राजकारण अर्थकारणावर आहे. 350 वर्षापूर्वीचं महाराजांचं राजकारण हे नैतिक मूल्यांवर आधारित होतं, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. तत्कालीन काळात महाराजांनी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या आणि तत्कालीन काळात व्यापारामध्ये उतरताना त्या काळात सगळ्यात नफा देणारा व्यापार होता ती माणसांची खरेदी विक्री, गुलामांची खरेदी विक्री. डचांबरोबर करार झाला, त्या पत्रामध्ये महाराज डचांना स्पष्टपणे सांगतात की माझ्या मातीत, माझ्या देशात फक्त माणसांची खरेदी विक्री होणार नाही आणि हीच बाब माझ्या पुढच्या वारसदारांनाही लागू असेल, माझ्या भूमीत माणसांची गुलामी चालणार नाही. 350 वर्षापूर्वी स्वराज्य बळकट करण्यासाठी आर्थिक गरज असताना सुद्धा हा राजा गुलाम विक्रीवर पिढ्यांपिढ्यांसाठी बंदी टाकतो, हे महाराजांचं सगळ्यात मोठं नैतिक मूल्य आहे, सगळ्यात मोठं. 350 वर्षापूर्वी महाराज सांगतात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. पण कुठल्या शेतकऱ्यांच्या? आपल्या राज्यातल्या? आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावायचा नाहीच. पण शत्रू राज्यात असाल, शत्रूच्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. बाई माणसास धक्का लावायचा नाही, सवालच येत नाही. परस्त्री माते समान. अहो, जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्यातल्या लाल महालात केला. शाहिस्ताखानाची बोटे छिटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. भाईजान, 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 मेरी बेटी गायब आहे, मेरी बेटी गायब आहे भाईजान. त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं तुझ्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून असं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण म्हणतोय? शाहिस्ता खा.
कट्टर वैरी, काय 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 चारित्र्य आहे महाराजांचं, या नैतिक मूल्यांचं रक्षण आणि संवर्धन महाराजांनी केलं हे वैशिष्ट्य आहे. महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं, मंदिर मस्जिद चर्च हात लावायचा नाही. सक्त आदेश सक्त, महाराजांची एकच व्याख्या आहे, जो स्वराज्यासाठी लढतो तो स्वधर्मीय आणि जो स्वराज्याच्या विरोधात लढतो तो परधर्मीय, बस बाकी काही नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. आता आम्ही अनेकांचं जातीपातीत वर्गीकरण केलं खरं, इथं सुद्धा जमलेले सगळेच एकाच जातीचे असतील असं नाही, वेगवेगळेच असतील, पण तरी तुम्ही एकत्र आलात कारण तुमची आमची जात एक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जात. हेच तर महाराजांचं वैशिष्ट्य आहे. रवींद्रनाथ टागोर असं एका ठिकाणी म्हणतात की मुळातच हा देश अनेक जाती पंत आणि विविध धर्मांचा, या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण, ते एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण करणं कठीण, आणि एकत्व जरी निर्माण झालं तरी त्यांच्यात राष्ट्रीयत्व पेरणं महाकठीण, पण हे विलक्षण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपानं इथं करून दाखवलं. काय केलं 350 वर्षापूर्वी महाराजांनी, सगळ्यात महत्वाचं आहे. 18 पगड जातीची, 12 बुलतेदाराची चड्डी लंगोटीतली सगळी 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 सौपती मंडळी गोळा केली आणि त्यांच्या बळावर तर हे राज्य उभा केलं, नाहीतर होतं काय हो महाराजांकडं. शून्यातनं विश्व उभा करणारे राजे असं महाराजांचं आम्ही जे वर्णन करतो ना ते एवढ्यासाठी, हाताशी काही नसताना राज्य उभा केलं, नाहीतर बघा ना महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतात, आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढकी तुम्ही तो लढू कसा, एक हातात ढाल आहे दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा, पळू तरी कसा, घोड्यावर बसलो दिसत नाही का? जो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली, मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या अळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. मुंगी कनभर असते, महिन्यात मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कनभरच होते पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते या निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर. कशाच्या बळावर ही सगळी माणसं गोळा केली? 18 पगड जातीचे एक निश्चय होता, निर्धार होता, नाहीतर महाराजांचं ध्येय तरी काय होतो? अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड स्वराज्य निर्माण करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलाने फडकावत ठेवायचा, हे स्वराज्याचं ध्येय आहे. केवढं व्यापक ध्येय आहे, अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर. आणि या ध्येयासाठी साऱ्यांना संघटित करण्याचं विलक्षण कार्य महाराजांनी केलं. महाराज 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्यातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचं, पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा भेथानं, आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शुभाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा, त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर, तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपून ठेवतो आणि विटेदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललं इथे. त्या दिवशी शुभाराजांचा खेळ रंगात आला होता, आपल्यासोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं, त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरगं टेहळणी करत बसलं होतं, त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरगा येताना, तसं खुनेचं पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं, तसं बसल्या जागेवरून त्याने हुबे हुब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शुभाराजांना कळवायची की कुणी अनोळखी येत आहे सावध राहा. शुभाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं अरे तलवारी शमशेर लपून ठेवा, विटेदांडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटेदांडूचा खेळ चालू झाला, तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशेखाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढं उभं राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं कोण र तू, आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं रामोशाचा बहिरजी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. कार बोलू की राजांना मग सांगतो. ते खुनेचं पोर म्हटलं तू तर महतच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं राज कुणी रामोशाचा बहिर्ज्याला जी. राजा म्हटले दे पाठवून आत. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून.
राजाने विचारलं काय येतं तुला, सगळं येतं जी, कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो, राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही, राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा, असं 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 मग चल यापासून तुमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला, म्हटला राज उद्यापासून येतो की जी, का रे नाही बापाला सांगावा दिला असता, राजा बापाला सांगावा देऊन उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, पस्सा पावलं गेला, अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला, राजांना म्हणाला राज एक सांगू का जी. राजा म्हणले बोल. नाही कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर ओरडत नाहीती. नाही कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा, तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून, आयत गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली ती अशी दर्याखोऱ्यातली, गिरिकंदरातली, अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असली हाच बहिर्जी. पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. हा जगाच्या पाठीवर अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद ही सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानली जाते. त्यापैकी इस्रायलची मोसाद ही गुप्तहेर यंत्रणा सांगते आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. काय विलक्षण कार्य असेल. बंगालमध्ये वंगभंगाची चळवळ सुरू होते आणि बंगालमध्ये त्या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोर महाराज पुढं करतात, महाराजांवर कविता लिहितात, जयस्तो ईश्वराय आणि वंगभंग चळवळीला गती मिळते. कृष्णधन घोष नावाचे बंगालमध्ये सद्ग्रस्त, त्यांना असं वाटतं की माझ्या मुलावर भारतीय संस्कृतीचा पगडाच नको, ते त्याला शिकायला लंडनला पाठवतात, तिथंच ठेवतात, मोठा झाल्यावर तो भारतात येतो. कृष्णधन घोषांना वाटतं आता माझा मुलगा पाश्चात्य संस्कृतीचाच झाला असेल, पण इथं आल्यावर ते स्वातंत्र्य चवळीत उडी घेतात, नंतर ते अध्यात्माकडे वळतात, योगी अरविंद म्हणून लोकमानसांपुढे येतात. ते योगी अरविंद शिवचरित्रांवर कथा लिहितात आणि सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा भारतीय संस्कृतीच्या रक्षणाचा लढा होता, या देशाच्या रक्षणासाठी संस्कृती संवर्धनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनाच आम्ही आदर्श मानलं पाहिजे. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ गतिमान करण्यासाठी तिथे एक नाटक बसवलं जातं, त्या नाटकाचे नायक असतात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांची ही भूमिका तत्कालीन प्रसिद्ध अभिनेते गणेशन करतात. गणेशन ते आताच्या अभिनेत्री रेखाचे वडील, ते गणेशन छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम करतात की त्या गणेशन यांना तिथून पुढं शिवाजी गणेशनच म्हटलं जातं, त्यांच्या पुढं महाराजांचं नाव कायमचं चिकटतं. अशी असंख्य उदाहरण आहे. तो आसामचा राजा ओहम मोगलांच्या विरोधात प्रचंड लढा उभा करतो आणि तो सांगतो की बलाढ्य मोगलांना पराभूत करण्यासाठी आम्हास छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन लाभलं. बुंदेलखंडाचा छत्रसाल बुंदेला येतो, महाराज आपली नोकरी करावी म्हणतो, महाराज म्हटले नोकरी कसे करता, आम्ही जसा इथं जो प्रयत्न केला तो प्रयत्न तुमच्या बुंदेलखंडात जाऊन करा. छत्रसाल प्रेरणा घेऊन जातो, बुंदेलखंड स्वतंत्र करतो, तो महाराजांचे आभार मानतो की आपल्या प्रेरणेतून मी हे करू शकलो. व्हिएतनाम सारखं छोटंसं राष्ट्र 36 वर्ष अमेरिकेबरोबर झुंज देतं, त्या व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हू ची मिन सांगतात आम्ही हे करू शकलो ते निव्वळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. त्या व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री भारतात येतात, दिल्लीत पोचतात आणि दिल्लीत आल्या आल्या त्या परराष्ट्र मंत्री विचारतात इथं रायगड कुठे आहे, मला रायगडावर जायचं आहे आणि त्या रायगडाची माती माझ्या मस्तकाला लावायची आहे. व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री जगामध्ये संपूर्ण ऐसा राजाच होऊ नये नाही हे वैशिष्ट्य का झालं, याचं कारण जे जगानं केलं ते राजाने कधीच केलं नाही आणि जे राजाने केलं ते जगाला कधीच करता आलं नाही, हे सगळ्यात मोठं त्यांचं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं. नाहीतर बघा ना, महाराजांनी स्वराज्य उभा केलं पण पहिला विचार केला की या भूमीत राज्य नव्हती असं नाही, या भूमीत आधीही राज्य होती. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण हे स्वराज्य उभा करू आणि कदाचित तेही नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे म्हणून महाराजांनी पहिला विचार केला. स्वराज्याला धोका कुठून, महाराष्ट्राला धोका कुठून, आणि महाराजांच्या लक्षात आलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवरचा 26/11 दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं.
महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं. आणि म्हणूनच महाराजांनी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा केलं. हिंदुस्थानात आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. पण महाराज, स्वराज्याच्या सीमा सुरक्षित कराव्यात म्हणून आरमार उभारलं, त्याच्याही पलीकडं नेव्हीचे जनक जरी महाराज असले तर मर्चंट नेव्हीचे जनक सुद्धा महाराजच आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तत्कालीन काळात महाराज कोकणचा उल्लेख नवनिधी असा करतात. नवनिधी म्हणजे नव्यानं निधी उपलब्ध करून देणारा प्रांत. या कोकणावर स्वतःचं साम्राज्य करायचं असेल किंवा राज्याची अर्थव्यवस्था बळकट करायची असेल तर व्यापाराशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणूनच महाराजांनी तब्बल 10 आंतरराष्ट्रीय कीर्तीची बंदरं कोकण किनारपट्टीवर उभारलीत. महाराजांची ही सगळी बंदरं समुद्रात नाहीत, ती समुद्राच्या आत खाडीत आहेत. कारण शत्रूची जहाजं मोठ्या समुद्रात चालू शकतात पण खाडीतल्या कमी पाण्यात ती चालूच शकत नाहीत. म्हणून महाराजांनी एक विशिष्ट पद्धतीची जहाजं स्वतः बनवली, ज्याला मी आताच्या भाषेत गुराबा म्हणतो. हे गुराबा खाडीत चालायचे. महाराजांची 10 ते 12 आंतरराष्ट्रीय कीर्तीची बंदरं ही खाडीत होती. याच्याही पुढं जाऊन तत्कालीन काळात इंग्रजांकडनं जहाजं विकत घ्यावी लागायची, पोर्तुगीजांकडनं तोफा विकत घ्याव्या लागायच्या, डचांकडनं दारोगोळा विकत घ्यावा लागायचा. ते देत होते, महाराजही घेत होते. पण एके दिवशी महाराजांनी विचार केला, आज इंग्रज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारोगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं याने बंदच केलं तर? आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. म्हणून महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबईजवळच्या कल्याणला कुलाब्याला आरमाराची गोदी काढली, आणि पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागात आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा उठायचा कारखाना काढला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला देशाला दिलेले 2 अलौकिक गुण आहेत. आता स्वराज्याच्या बनावटीची जहाजं तयार व्हायला लागली, पण ही जहाजं दर्यात उतरली की त्या जहाजात एखाद्या अवजड तोफ ठेवली, तोफेच्या ओझ्यानी जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा बोळा गोळा पुढं सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. एके दिवशी महाराजांनी विचार केला. महाराज विचार करून कल्याणच्या कारखान्यात पोहोचले, सगळ्या कामगारांना गोळा केलं, मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार केलं गेलं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पळणारं, किती ओझं ठेवलं तरी न डचमणारं, तोफेचा गोळा फुडं सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणारं असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. याच जहाजांच्या बळावर खांदेरी उंदेरीला इंग्रजांबरोबर तुफान धुमचक्री झाली, आणि ज्यांचा कधी कुणी दर्यात पराभूतच करू शकत नाही अशा इंग्रजांचा मराठ्यांच्या आरमारानं पराभव केला. मुंबई गव्हर्नरला सुद्धा आश्चर्य वाटलं, आम्हाला समुद्रात कुणी पराभूतच करू शकत नाही, पण महाराजांच्या आरमाराने पराभूत केलं. मुंबईच्या गव्हर्नरनं सुरतेच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं, आमची पराभूत व्हायची कारणं काय? आणि मुंबईचा गव्हर्नर लिहितो की जोपर्यंत शिवाजी महाराजांकडे आहेत तशी जहाजं आपल्याकडे येत नाहीत तोपर्यंत मराठ्यांच्या आरमारांचा पराभव करणंच कठीण आहे. सुरतच्या गव्हर्नरनं माहिती घेतली असं कसलं जहाज आहे, त्याच्या लक्षात आलं हे महाराजांनी स्वतः तयार केलंय. आणि ज्या इंग्रजांकडनं जहाजं विकत घ्यावी लागायची त्या सुरतच्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी या जहाजाचं नाव ठेवलं संगमेश्वरी जहाज. ही स्वराज्याची निर्मिती आहे. 350 वर्षापूर्वी महाराज स्वतःच्या नौदलासाठी स्वतः जहाजं तयार करतात. दुर्दैवानं आज 2024 साल आलं तरी आम्हाला मात्र विमानवाहू नौका अजूनही तयार करता आल्या नाहीत. आमच्या देशाला विमानवाहू नौका बाहेरूनच घ्याव्या लागतात ही आमची सगळ्यात मोठी खंत आहे. 350 वर्षापूर्वी महाराज इथं सगळं हे उभारतायत, करून ठेवतायत, काय विलक्षण असेल हो. महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे ज्याचं नाव आहे जिज्ञासा. म्हणजे रोह्याच्या खडीमध्ये अबेकरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी आला. तो तिथल्या महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला विचारतोय, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांचं बळ कमी, पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत, तुमच्या महाराजांच्या या यशाचं कारण काय? आणि महाराजांच्या कार्यालयात तो अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण आहे, अभ्यास, विलक्षण अभ्यास.
आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास तोंडपाठ आहे. भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवला आहे. इथल्या डोंगर दऱ्या नद्या नाले पर्वत रस्ते घाट रस्ते सगळं महाराजांना माहिती आहे. या अभ्यासाच्या बळावर आमचे महाराज यशस्वी होत आहेत. महाराजांचा अभ्यास आहेच, पण त्या अभ्यकरेची जिज्ञासा किती आहे बघा. तो सगळं विचारतोय त्याला, म्हणजे आपला आपल्याबद्दल जेवढा अभ्यास नाही ना तेवढा परकीयांचा आपल्याबद्दल अभ्यास आहे. इंग्रज व्यापारी म्हणूनच इथं आले, त्यांनी आपला अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं आपण यांच्यावर राज्य करू शकतो. त्यांच्या जिज्ञासा होती, दुर्दैवानं आमच्यात तो गुणच नाही. पुढं इंग्रजांना इथं 150 वर्ष राज्य करायचं होतं, त्यांना मालक बनायचं होतं, आपल्याला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलेनने जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. त्या शिक्षण पद्धतीत जिज्ञासा शब्दच नाही. नाहीतर बघा ना, मी स्वतः फिजिक्सचा प्राध्यापक आहे, भौतिकशास्त्र शिकवतो, माझ्या आधी अनेक प्राध्यापक झाले, इथूनही पुढं होतील. आम्ही काय शिकवतो? न्यूटन्स लॉ, आइन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला कायम प्रश्न पडतो, न्यूटन्स लॉच का, पाटील्स लॉ का नाही, आइन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, जिचकार्स फॉर्म्युला का नाही, एडिसन्स रूलच का, चव्हाण्स रूल का नाही? आम्ही का नाही संशोधक? आमचे का नाही धडे पुस्तकात? आमचे का नाहीत लॉ? आमचे का नाहीत रूल? कारण आमच्यात जिज्ञासा हा गुणच अस्तित्वात नाही. महाराज यशस्वी का झाले? त्यांच्यात हा नेमका गुण होता. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता आणि ते सफरचंद वरनं पडलं आणि मग त्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर, आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खायंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं आपल्या वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो, हा इथे व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय महाराजांचं? अहो बघा ना, 50 वर्षाचा विषय फक्त, 50 वर्षाच. 10 वर्ष बालपणात गेली, 7.5 वर्ष घोड्यावर बसून रणांगणावर फक्त युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेली 28 वर्ष निर्माण केलेल्या स्वराज्याचं सुराज्य करण्यात गेली. जगाच्या पाठीवरचा सगळ्यात कमी कालावधीत घडलेला इतिहास आहे. 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त 28.5 वर्षात हटवलंय. एवढ्या कमी कालावधीत जगात कुठली क्रांतीच घडली नाही. कशाच्या बळावर हो? काय होतं महाराजांकडे? सगळ्यात महत्वाची जोखीम पत्करायची तयारी होती. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की उठाने जोखीम पत्करा, यशस्वी झाला तर नेतृत्व कराल, अपयशी झाला तर मार्गदर्शन कराल, अडचण काय आहे उठा. महाराजांनी ते केलं, काही नसताना हाताशी जोखीम उचलली. काय आहे हो महाराजांकडे? 1645 महाराजांनी राजगड घेतला. आता राजगड होता पण बेवसाऊ होता, म्हणजे तिथं काहीच नव्हतं. घेतला तर बांधून काढायला हवा, बरं बांधायचा तर पैसे हवेत, महाराजांकडे तेही नव्हते. मग महाराज असं म्हटले का, नाही घेतलाच राजगड तर बांधायला हवा, आता बांधायचा तर फंड्स हवेत, आहेत कुठं, मग कशाला घ्या, फंड्स आल्यावरच बघू ना. थांबले महाराज, नाही ते म्हणले पुढचं पुढं बघू, घेऊन तर टाकू. सुरुवात केली, 1645 राजगड घेतला, 1646 महाराजांनी तोरणा जिंकला आणि तोरण्याचं काम चालू असताना महाराजांना तिथं सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगतायत तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. पोचतो कोण? जो पहिलं पाऊल उचलतो तो, जो पाऊलच उचलत नाही तो पोचेल कसा? महाराज सांगतायत सुरुवात करा. 1670 मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला, मोगलांची फौज 5 लाख, महाराजांची फौज 20 हजार. आता महाराज असं म्हटले का, त्यांची 5 लाख आपली 20 हजार, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा का? महाराज असं म्हटले नाही त्यांची 5 लाख आहे आपली 2-1 लाख करून मग, नाही ना, जेवढे हवी तर 20, सुरुवात तर करू, बघू ना पुढचं पुढं. केली सुरुवात. त्याच 1670 महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. एका मार्गावरनं जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आम्हाला पुढं जाण्यापासून अडवते आहे, हे बोरीचे झाड आमच्या पुढं जाण्यावर आक्षेप घेते आहे,
हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे, इथे काहीतरी आहे, आहे खाना खाना। माणसं कामा लागली, बोरीच्या झाडाजवळ खाण्याला सुरुवात झाली, 5-6 फूट गेले, दगड भिंत सापडली, उकरा उकरली, 27 घागरी आणि 4 कढया, एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं। महाराज सांगतायत तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी सहकार्य घेऊन उभासते। आणखी एकदा महाराजांना असाच धनलाभ झाला, आमच्या सातोऱ्याच्या जवळ वासोट्याच्या किल्ल्यावर। सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही सुरुवात केली ना की आपोआप सगळं जुळत जातं। महत्वाची गोष्ट आहे सुरुवात। 750 वर्षाची सुरुवात पहिली महाराजांनी केली, चला करून तर बघूया, करणारच आणि यशस्वी होणारच हा विश्वास सगळ्यात महत्वाचा महाराजांनी दिला आणि हे स्वराज्य त्यांनी उभा केलं। महाराजांच्या यशाचं आणखीन एक कारण आहे, तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे। 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही। अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही। जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय। 50 वर्ष एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही। महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू। फक्त त्याचंच नियोजन नव्हतं। एक साधी गोष्ट सांगतो, 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला। अफजलखानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं। तब्बल 1 वर्ष, म्हणजे शिवाजी राजांना जिंदा या मुर्दा पेश करतो असे कसम खाऊन विजापुरातून खनेखान अफजल खान निघाला। त्याचवेळी विजापूरच्या दरबारानं शिवाजीराजांचे पिताजी शहाजीराजांना कळवलं होतं की अफजल खान शिवरायांचा निपात करण्यासाठी जातो आहे, तुम्ही अफजलखानासोबत जा। एका पित्यासमोर हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न होता, पण शहाजीराजाने अत्यंत नम्रपणे सांगितलं की मी जाऊ शकत नाही, उद्या काही चुकीचं घडलं तर पित्यानंच पुत्राला वाचवलं असा आक्षेप तुम्ही माझ्यावर घ्याल, पण मी न येता माझे 4000 सैन्य मी खानाबरोबर जरूर देतो। आणि खानाबरोबर त्यांनी शंभूसिंह यादव, माईकजी पांढरे आणि सिद्धी हिलाल आणि नाईकजी खराडे या 4 लोकांना त्यांनी दिलं। स्वतःच्याच पुत्रावर अफजल खान चाल करून येतो आहे निघाले। पण 1658 सालीच शहाजीराजांनी माँसाहेब जिजाऊंना एक पत्र पाठवलंय की संभाजीराव मोहितेंना घेऊन बेंगलोरात या। हे संभाजीराव मोहिते म्हणजे सोयराबाईंचे वडील। 1658 शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊंच्या सोबत बेंगलोरात जातात, तिथं शहाजीराजे शिवरायांचं लग्न सोहराबाईंबरोबर लावून देतात आणि 1658 सालीच अफजल खानाच्या विरोधातल्या मोहिमेचं नियोजन पिता पुत्र एका ठिकाणी बसून करतात। नंतर महाराज परत येतात, तोपर्यंत विजापुराहून अफजल खान निघालेला आहे। इकडं राजगडावर महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालंय, महाराजांवर दुःखाचा डोंगर आहे। आणि त्याचवेळी अफजल खान नावाचं सैतानी वादळ स्वराज्यावर धडका मारतंय। महाराजांनी स्वतःचं वैयक्तिक दुःख बाजूला सारलं आणि स्वराज्य रक्षणासाठी महाराज निघाले, थेट प्रतापगडावर आले। आता प्रतापगडच का निवडावा? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून? नाही, बिकट आहे, भयान आहे, किरण दऱ्याखोऱ्यांचा भयान, कडेकापऱ्यांचा दिवसा ढवळ्या सूर्य जिथं जमिनीवर पोचत नाही, माणसाची बात सोडा पाखरंही जिथं फिरकत नाहीत असा भयान प्रतापगड। खानाला कळाय, माहिती आहे तो जहागीरदार होता त्या वाई परिसराचा। राजाने प्रतापगड जवळ केलाय आणि चवताळला खान, मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली राजाने, पण पर्याय नव्हता, अखेर खान आला। वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सैन्य पसरलं, 40,000 फौज महाराजांना वार्ता मिळाली। खान 40,000 फौजनिशी पसरणीच्या घाटात आहे। महाराजांनी तानाजीला सांगितलं, तान्हा आपलं सैन्य गोळा करा, आपलं सैन्य गोळा करा। माणसं कामाला लागली, सैन्य गोळा झालं। महाराजांनी तानाजींना विचारलं, तान्हा किती झाले? आणि तानाजी म्हणाले, जी 7,500। 7,500? अरे खानाचे 40,000 आहेत। महाराज,
आपले एवढेच. अरे पण खान 40,000 फौजनिशी आहे महाराज, होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात, रानावनातली डोंगरदऱ्यातली गुरामागची पण धरून आणल्यात, आपली एवढीच आपली याच्यापेक्षा वाढू शकत नाहीत. आता खानाचे 40,000 आपले 7,500, मग काय म्हणावं महाराजांनी? अरे कसे टिकणार, कशाला लढायचं, माघार घेऊया, शरण जाऊया का? महाराजांनी असा विचार केला, अफजल खानाच्या हाती सापडून मरण्यापेक्षा आपणच आत्महत्या केलेली बरी. काय केला विचार महाराजांनी? खचले, निराश झाले, माग सरले? नाही, संकट बलाढ्यच असतात, पण कधी तुम्ही ठरवता तेव्हा. आपण मोठे किंवा छोटे हे संकट कधीच ठरवत नाही, संकट मोठी का छोटी हे आपण ठरवत असतो. संकट तुम्हाला कधीच मारत नाहीत, संकटांची भीती तुम्हाला मारत असते, हे सगळ्यात महत्वाचं. 40,000 फौज तानाजी सांगतायत, महाराज आपलं सैन्य वाढू शकत नाही. महाराज म्हणले ठीक आहे, आपलं वाढवता येत नाही ना, मग खानाचं कमी करा. काय पर्याय काढला? आपलं वाढवता येत नाही ना, खानाचं कमी करा. एक दार बंद होतं त्यावेळी इतर 10 दार आपल्यासाठी उघडली जातातच. सापडतात कोणाला, जो शोधतो त्याला, जो शोधत नाही त्याला सापडतच नाही, तो डोकं फोडून घेतो एकाच दारावर. पर्याय निर्माण करणं हे महाराजांच्या यशाचं सर्वोत्तम सूत्र आहे. पर्याय निर्माण करणं, हर ठिकाणी महाराजांनी पर्याय निर्माण केलाय, हर ठिकाणी. तुम्ही कधी बघा, 50 वर्षाचं महाराजांचं राजकारण काढा, महाराजांनी एक माणूस पुन्हा नाही वापरला, आणि एक चाल ती पण पुन्हा नाही वापरली. सगळा इतिहास काढून बघा. जीवा महाला तुम्हाला प्रतापगडच्या रणसंग्रामात दिसेल, तो पुरंदरावर दिसणार नाही. पुरंदरावर मुरारबाजी, तिथं बाजीप्रभू येणार नाहीत. बाजीप्रभू पावनखिंडीत, तिथं तानाजी असणार नाही. तानाजी कोंढाण्यावर, तिथं नेताजी दिसणार नाही. नेताजी कर्नाटकात, तिथं येसाजी भेटणार नाही. येसाजी म्हैसूरला, तिथं आनंदराव असणार नाही. प्रत्येक ठिकाणी नवा माणूस आहे. महाराजांनी खानाला जवळ बोलावून मारलं, आपल्याकडे बोलावून, आणि शाहिस्ता खानाला महाराजांनी स्वतः जाऊन मारलं. प्रत्येक वेळी चाल वेगळी आहे. पर्याय निर्माण केले महाराजांनी. पर्याय, मी नेहमी सांगतो की पर्याय निर्माण करायला आम्ही नव्या पिढीला शिकवायला हवं, सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, एक राजा होता, त्या राजाच्या समोर 2 कैदी आणले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन पडला, दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग त्यांनी विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तू म्हणला ऐकली ना. मग तुला भीती नाही वाटली? अरे फाशी झाली आपल्याला. तसा तो कैदी म्हणला, ते फाशी भिशीचं सोड रे, गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण नेमकी फाशीची शिक्षा झाली, ते फाशीचं काय नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्याला काय कळेच ना, उडणारा घोडा, घोडा कधी उडतो का? तेच सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे, काही दिवसातच माझा घोडा आकाशात उडेल. त्यांची चर्चा राजाने ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हणला? उडणारा घोडा, डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. अ फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे, आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली. महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या, ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजालाच प्रश्न पडला, म्हटलं असं तसं मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, चल ठीक आहे ठीक आहे, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं, त्याला 1 वर्ष मिळालं, पण त्या पहिल्या कायद्याला काहीच कळेना. त्यानं परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतो होईल का? मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोयस. तसा तो म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतो आहे. मतलब ह्या 1 वर्षात काही घडू शकतं, म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो, आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो, आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना, वर्ष आहे माझ्याकडं, मी आता हार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी आता परत कशाला फिरू? मी लढत राहीन, लढत राहीन, जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन.
महाराजांचं यशाचं सूत्र आहे ते हे आहे ओ, तुम्ही सांगा ना आमच्या पोरांना, ध्येयाच्या दिशेनं झेपावत जा, झेपावता येत नाही उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही पळत जा, पळता येत नाही चालत जा, चालता येत नाही रांगत जा, रांगता येत नाही सरपटत जा, पण जा, जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढं जात राहा, पुढं तर यश स्वागताला उभा असतं. सांगा ना आमच्या पोरांना काय केलं महाराजांनी, हेच तर केलं, पर्याय निर्माण केले. वाईच्या पसरणीच्या घाटात पसरलेलं 40,000 खानाचं सैन्य आपले वाढवता येत नाही, त्याचे कमी करा. काय करामत केली मराठ्यांनी, 40,000 फौज खानाची, 20,000 उठलीच नाही. 20,000 फौज घेऊनच खान पुढं सरकला, प्रतापगडाच्या तोंडाशी आला. आता प्रतापगडाच्या तोंडाशी रडतोंडीचा घाट, रडतोंडीचा इतका बिकट की तोंड रडलंच पेक्षा त्याच्याशिवाय तिथून पुढंच जाऊ शकत नाही, इतका भयान आणि कठीण. खानाचं 20,000 सैन्य त्या रडतोंडीच्या घाटात तोंड रडवेलं करून अडकलं, 15,000 तिथंच फसलं, 5,000 कसं बसं पुढं सरकलं. प्रतापगडाच्या पायथ्याला खान 5,000 फौजनिशी पोचला आणि महाराजांचा निरोप मिळाला. अवघे 1,000 सोबत आणणे तरच भेटू. आता काय खान तिथनं माघारी जातो? बिचाऱ्यानं 4,000 परत मागस ठेवले, अवघे 1,000 घेऊन खान पुढं सरकला. आता महाराजांनी खानाची भेट ठरवली कुठं? ना प्रतापगडाच्या पायथ्याला, ना प्रतापगडाच्या माथ्याला, भेट ठरवली प्रतापगडाच्या मध्याला. मध्याच्या माचीवर महाराजांनी श्यामांना उभारला, रेशमी वस्त्रांचा हिरे मोती मानक जडावलेला, सोन्याच्या झालरी लावलेला, उंची अत्र उंची मध्य ठेवलेला, देखणार स्वारी संपत्तीच्या फाट लयलूट केलेला. का? महाराज खानाला दरबारात भेटू शकत होते, खलबतखान्यात गाठ घेऊ शकत होते, श्यामांना का? बरं तोही साधा उभा राहावा ना, रेशमी वस्त्रांचा का, हिरेमोती मानक जडावलेला का, सोन्याच्या झालरी लावलेला का, उंच्या तर उंची मध्य ठेवले, हे सगळं का? कारण हे सगळं खानाला आवडत होत. मानसशास्त्र आहे राजांच. खान निघालाय, राजांना जिंदा या मुर्दा पेश करतो अशी कसम खाऊन धुमसत रागात निघालाय महाराजांनी. म्हणूनच त्याला जे जे आवडतं त्याची माहिती घेतली आणि त्याच्या पुढ्यात त्याचं सगळं आवडतं ठेवलं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील तर घरात आधी हजर कोण असतं? आपण का पाहुणे? आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, मग स्वागताला घरात आधी हजर कोण? आपण. मग आता अफजल खान महाराजांकडे पाहुणा म्हणून येतोय, मग श्यामेण्यात स्वागताला आधी हजर कोण पाहिजे? महाराज. पण असत नाहीत का? पहिल्यांदा महाराज दिसून उपयोग नाही, पहिल्यांदा महाराज दिसले तर खानाचा राग तसाच राहील. महाराज नाही, सोनं नाना हिरे मोती मानक दिसले पाहिजेत, आणि नेमकं तेच दिसलं खानानं, ते बघितलं, वा बहुत खूप, खाम निम्मा खाली विसरला, कशाला आलतो? मानसशास्त्र आहे. बघा ना रस्त्यानं आपण निघालो, भयान राग आहे डोक्यात, रस्त्यानं चालता चालता चालय तो नुसता दिसावाच, आज नाही तुडावला तर सांगतो तो फक्त भेटावाच ठेवतच नाही, धुमसतच चाललोय. आणि असल्या रागात आपण निघालेलो असतानाच आपल्या वाटेत आपल्या अत्यंत आवडीची व्यक्ती येते आणि मग तिच्याकडे बघायच्या नादात आपण कुठं निघालेलो हेच लक्षात राहत नाही. तेच केलं महाराजांनी, खानाचा रागच घालवला, कशाला आलतो? महाराजांनी भेटीचा वक्त ठरवला, वेळ दिवसही ठरला, 10 नोव्हेंबर 1659 दुपारी बरोबर 12:35 महाराज खानाची भेट घेतील. आता 12:35 भेट का हो? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. हो, पण सूर्य माथ्यावरच का? छावणी खाली आहे, राजे गडावरून खाली येणार आहेत. वेळ दुपारी 12:35 का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर, राजे गडावरून निघाले तर सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी, त्याला काही दिसू नये. वक्त बरोबर दुपारी 12:35 आणि त्याच वक्ताला राजे निघाले. आता सोबत कोण घेतलं? तानाजी बाजी, यशाची खोंडाची कडतोजी, चला सगळेच येऊ भेटून, एकही नाही येतला. मग घेतला कोण? घेतला जीवा महाला का? अहो दांडपट्टा फिरवतो. हो, पण तोच का? अहो समोर सय्यद बंड आहे, त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त जीवा. सोबत घेतले संभाजी कावजी कोंढाळकर का? अहो हत्ती सारखा धिप्पाड आहे, तोपा खांद्यावर घेऊन गड चढतो, अहो हत्ती उचललाय पठ्ठ्यानं. हो, पण तोच का? अहो अफजल खान तसाच आहे ना, आखाड्यात पहिलवान उतरवायचे झाले तरी एकाच गटाचे असावेत, मग कुस्ती रंगते. माणसाची निरख आणि माणसाची भारक शिकाविना ती महाराजांकडनं. आणखी 8 अंगरक्षक घेतले आणि महाराज निघाले. नियोजनानुसार
महाराजांनी प्रत्येकाला जबाबदारी सांगितली. जिवा महालांना सांगितलं, जिवा तू आमच्याबरोबर खाली येतोयस, तू आमच्याबरोबर श्यामेनात आतही येतोयस, पण जिवा तू माझ्याकडे बघायचं नाही, तू खानाकडे बघायचं नाही, तू फक्त सय्यद बंडा बघायचा बस. संभाजी कावजींना सांगितलं, संभाजी तूही आमच्याबरोबर खाली येतोयस, पण तू श्यामेनात आत यायचं नाही, तू श्यामेनाच्या बाहेर, तू बाहेरून माझ्याकडे बघायचं नाही, खानाकडे बघायचं नाही, आमच्या दोघांचं आत काय चाललंय तुला देणं घेणं नाही. पण अफजल खान जर जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही, त्याची जबाबदारी त्याला, प्रत्येकाला जबाबदारी दिली. आणि महाराज निघाले, जाता जाता परत थबकले. जिवा महालाला विचारलं, जिवा कात्री आहे का? आता जिवाला काही कळे ना, अफजल खानाच्या भेटीला निघालाय, तलवार घेतली असेलच की कात्री कशाला? महाराजांनी परत विचारलं, जिवा कात्री आहे का? आता जिवा नाभिक समाजाचा तुम्हाला जी आहे की काढ काढ. जिवा जिवा आमची दाढी बारीक कर, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानानं जर हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. केस ओढल्यावर काय वेदना होता ते आपल्याला माहिती आहे. अफजल खानाच्या त्या झटापटीमध्ये तसं जर काय झालं तर तो क्षण आपला शेवटचा क्षण ठरू नये म्हणून महाराज सांगतायत, जिवा आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी खानाने हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला सूक्ष्म नियोजन म्हणतात, मायक्रो प्लॅनिंग. इतकं मायक्रो प्लॅनिंग करून महाराज निघाले. 12:30 गडावरनं निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर 2:00 पोहोचले. खानाच्या श्यामेनात तेवढी किती माणसं होती हो खानाबरोबर? 4. खान घेऊन किती आला होता? 40,000. आपलं वाढवता येत नाही ना, त्याचं कमी करा. 40,000 4 करून ठेवले फक्त. 2:00 महाराज पोहोचले, खानाला वर्दी मिळाली, शिवाजी महाराज येत आहेत. तसा खान उठून उभा राहिला, समोर पाहिलं, 5-5.5 फूट उंचीचे देख नरबाबदार राजे शिवराय आज ते कदम येताना दिसले. तसं खानानं वकिलाला विचारलं, ये हे शिवाजी राजे? वकिलाने मांडू लावली, खान 2 बावडा पुढं झाला, भाऊ फैलावले, आओ शिवाजी राजे. आणि गळ्यापिटीसाठी राजे फुडाले, खानाच्या मिठीत गेले, खानाचे भाऊ आवळले, बघत बघत दाब वाढला, राजे गुदमरले. आणि त्याच वेळी खानाची कट्टी हार राजांच्या मस्तकावर नगरका फडत निसटली, दगा जाणवला, फागणका निघाली, खूप असले खानाच्या पोटात दगाग्रत खान कडाडला, कोतळा बाहेर पडला. पण त्याच वेळी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी धावला, फिरत्या राजांच्या मस्तकावर वार केला, राजे फिरले, कृष्णाजी कापला. आणि त्याच वेळी सय्यद बंडा पुढं झाला, आपला दानपट्टा महाराजांच्या गर्दनेवर चालवणार. तो जिवा महालाच्या दानपट्याने सय्यद बंडा छात वरच्यावर छटला आणि इतिहास पुटपुटला. होते जिवाजी, पण वाचले शिवाजी. एक साधा विचार करायचा, जिवा महाला 1 सेकंद उशीर करता तर फार नाही, 1 सेकंद फक्त. तर जिवा महालाच्या दानपट्ट्यानं सय्यद बंडाचा हात छटला जायच्या ऐवजी सय्यद बंडाच्या दानपट्ट्यानं महाराजांचं मस्तक छटलं गेलं असत. आणि मग कळतं आम्हाला या प्रसंगात महाराजांनी जिवा महालाच का घेतला, तोच का? याचं उत्तर इथं आहे, नियोजन. मी मगाशी म्हटलं, एकही माणूस पुन्हा नाही, रिपीट नाही, एक चाल पुन्हा नाही. ठरल्या नियोजनानुसार असं ठरलं होतं की सगळ्यांनी पहिल्या दिंडी दरवाजावर पोचायचं. राजे पोचले, पाठोपाठ एक अंगरक्षक गोळा झाला, राजांची नजर भिरभिरली, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 जातांतर 10 होते. एक कोण राहिला माग? अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली, कुणीतर अंगरक्षक पुटपुटला, राजे संभाजी कावजी दिसत नाहीची. संभाजी तो कोठे थांबला? तोपर्यंत संभाजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारला, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता? एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला, त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं, ही का पाय माग थांबलो होतो? राजे म्हणले, संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं, हे नव्हतं आपल्या नियोजनात, हे नसतं धाडस का केलं? संभाजी यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईला? तुमच्या आई तर म्हणाल्या असत्या, शिवाजी राजांनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्च घातला नाही. संभाजी एक वेळ अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता का माने? पुढच्या पोरांसारखं प्रेम केलो महाराजांनी आपल्या सैनिकांवर. उगाच नाही माणसं मरायला तयारच झाली. अहो कुणीही घ्या, तानाजी बाजी, येसाजी कोंडाजी खडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केलीत महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं.
काय विलक्षण कार्य आहे. अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले. हे माझ्या राजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात 10 नोव्हेंबर दुपारी 2:30 खान मारला, 3:45 महाराजांचं सैन्य खानाच्या सैन्यात तुटून पडलं, लंगड्या तोड चालू झाली, खानाचं सैन्य पाटीला पळलं, पळत सुटलं, त्यांच्या हाती तिथं घोडे, तिथं उंट, समशेरी तलवारी, तोफा, सगळं तिथं मराठ्यांनी टिपलं, पळत जाऊन ताब्यात घेतलं. स्वराज्याची प्रचंड कमाई झाली. काय विश्वास असेल महाराजांना, खान मारणारच. खान 4000 घोडी घेऊन आलाय. भले 2000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगी आपल्याला 2000 घोडे मिळणारच, आणि मिळाली. पर नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबरला खान मारला, त्याच्या अगोदर बरोबर 6 महिने महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलं, आणि त्यांना सांगितलं 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4:00 तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हा आत्मविश्वास असतो. काय नियोजन असेल बरं. मला कायम एक प्रश्न पडतो की 10 नोव्हेंबरला एवढं सगळं महाभयानक नाट्य घडलंय, 10 नोव्हेंबरला खान मारलाय, 11 नोव्हेंबरला महाराज कुठे असतील? शेजारी महाबळेश्वरला. हां, मग काल एवढं टेन्शन होतं, 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहेत महाराज? 2:30 खान मारला, 5:30-6:00 मराठी सैन्य परत शस्त्र सज्ज झालं, अफजल खानाची शस्त्राचं साहित्य घेतलं, आणि 6:30 मराठी फौजा सज्ज झाल्या. महाराजांनी घोड्यावर मान टाकली, हर हर महादेवचा जागर झाला, आणि मराठी सैन्य सुसाट सुटल्या. बघता बघता वाई प्रांत जिंकला, महाराज सातारा प्रांतात घुसले, सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात गेले, वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात पोहोचले, कोल्हापूर प्रांत काबीज केला. आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळगडावर भगवा फडकवला. म्हणजे उन्यापुऱ्या 20 दिवसात, 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर, 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला. राजांना विश्रांती माहिती नाही, माहितीच नाही. स्वराज्य हाच श्वास आणि स्वराज्य हाच ध्यास झालाय त्यांचा. अवघ्या 30 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य का हटवू शकले? याचं कारण हे आहे, 2:30 खान मारतायत, 5:30 निघतायत, आणि सलग 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत काबीज करतायत. 1 डिसेंबरला महाराज पन्हाळ्यावर पोहोचले. पन्हाळा महाराजांकडे आला, आणि पन्हाळ्याच्या पायथ्याच्या छोट्या मोठ्या गावातली काही तरणी बाण जिगरबाज पोर महाराजांच्या स्वराज्यात सामील झाले. त्यातच एक जण होता शिवा काशीद, नाव राजांचंच, दिसायचा हुभाऊ राजांसारखा, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, मिशी ठेवणार राजांसारखी, दाढी राखणार राजांसारखी, डोक्यात एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शुभांसारखं. दुसरं सुचतच नव्हतं त्याला. पण त्याचवेळी सिद्धी जवळचा पन्हाळ्याला 65,000 वेढा पडला, राजे आत अडकले. आणि त्याचवेळी नेताजी पालकर, सिद्धी हिलाल आणि सिद्धी वाहवा यांनी पन्हाळ्यावर हल्ला मारला. चकमक झाली, सिद्धी हिलाल मारला गेला, सिद्धी वाहवा जखमी झाला, नेताजी पालकर रिकाम्या हाताने परतले, बळ तोकडं पडलं. आणि राजांना कळून चुकलं, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. आणि त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं, नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुभाऊ आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीदला. शिवा येता झाला, राजा बोलावणं धाडलं जे, हो शिवा, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असं आम्ही खूप ऐकून आहे. शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. तसा शिव हरकला, राजा तालोजी झपाट्यानात गेला, राजांचा वेष घातला, राजांचा जिरटोक मस्तर चढवला, आणि राजांसारखाच मिशाला पिळ मारीत राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतो जी, बघत राहिले राजे, शिवा शिवा, आरशात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय शिवा. राजा राजा म्हणजे तो सिद्धी बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा तुला कसं कळलं, तुला कसं कळलं, आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज इतकं दिस तुमच्या संगती राहिलो त्यो काय उगावय, तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ती कळता मसने. राज 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 द्या किडा, जातो की लढतो की भिडतो की जाऊन त्या सिद्धीला. तसे राजे सरदेशी पुढे झाले, शिवाला कडकडून मिठी मारली, आणि राजांच्या डोळ्यातल्या काश्रू शिवाच्या पाठीवर पडला. असे असे कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं.
आणि ते चाल ठरली. राजाने सिद्धीला निरोप धाडला, आम्ही तह करायला तयार आहे. सिद्धी आनंदला, आखिर आई गया दक्कन का चूहा सिकन जमे, अब दिखाएंगे उसे. अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होगा, आखिर शिवाजी राजे आ ही गया सिकन जमे. अब फिक्र कैसी, सैन्य गाफिल झालं, सिद्धी बेसावत झाला, वेढा ढिला पडला. आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला. बांदल फौज बाजीप्रभूंना सोबत घेतलं आणि राजे विशाळगड पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या बाजूने त्या पावसाळी वादळी किर्र रात्री विशाळगडाकडे निघाले. तर सिद्धी शीतहाची बोलणी करायला निघाला, राजांचं रूप घेतलेला शिवा काशीत. सिद्धी वाट बघत होता, पालखी येताना दिसली. सिद्धी पुढे झाला, आओ शिवाजी राजे. पालखीचा पडदा सरकला, आस्ते कदम राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढे झाला, गळाबीट घेतली, चलिये राजे. आणि राजांची पावलं शमनाच्या दिशेनं पडू लागली. पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांची पावलं शमनातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजी राजे नाही हो सकते. आणि थबकला सिद्धी, मेहनत नंगे तलावर लकलकली, सब दिशी चालली, रक्ताची चिलखंडी अतरेचा कल्लोळ उडाला, शिवा रक्ताला व्याकुळला. आणि सिद्धी विचारता झाला, सचवता तू ये शिवाजी राजे? आणि कडाडला शिवारे, हा मै ही हो शिवाजी राजे. मग मात्र सिद्धी वळाला त्या दोन संशयी डोळ्याकडे. ते दोन संशयी डोळे होते फाजल खानाचे, अफजल खानाचा मुलगा फाजल खा. सिद्धीने विचारलं, कैसे कह सकते हो ये शिवाजी राजे नाही है? तसा फाजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजेंको. अफजल खान वादाच्या मी बघितलंय शिवाजी राजांना, त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये शिवाजी राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय. हे जर खरे शिवाजी राजे तर त्यांच्या मस्तकावर तलवारीच्या वाराची ती खून पाहिजे. तसा सिद्धी झपडल्यासारखा पुढे झाला, शिवाच्या मस्तकावरचा जिरटोप माग सरला, मस्तकावर वाराची खून नव्हती, शिवा सापडला, नंगी तलवार लकलकली, सब दिशी चालली, रक्ताची चिलखंडी अतरेचा कल्लोळ उडाला, शिवा रक्ताला व्याकुळला. आणि सिद्धी विचारता झाला, मरण्याच्या पहिले आखरी बार पुसताव, सचपता तू या शिवाजी राजे? आणि कडाडला शिवा, अरे जन्माला जरी शिवा काशीत मला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हे भाग्य काय कमी आहे का? अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही, माझ्या राजांची पाठ तू काय धरणार? सोडून दे ख्वाब, महाराष्ट्राच्या माती तू भाजतो, इथंच माती करो. पण त्याच वेळी फिरले शमशेर आणि शिवाचं मस्तक छटलं गेलं. मला राहून राहून प्रश्न पडतो, 6 महिन्याची ओळख आहे हो, 6 महिन्याची. आणि महाराज शिवाला विचारतात, शिवा आमचं रूप घेतोस? ए शिवा सीतेच्या भेटीला जातोस? होय रे शिवा. मरायला तयार होतोस? शिवा म्हटला, होतो. झाला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. स्वार्थानं राज्य कोसळतात आणि निष्ठेनं राज्य उभा राहतात. या निष्ठावंतांच्या मंदिवाळीच्या बळावर तर हे स्वराज्य उभा राहिलंय. उगाच नाही, 350 वर्ष झाली ते जगभरात दुमदुमत राहिले. हे असंख्य वीर सगळ्यात महत्वाचं आहे. पन्हाळगडाच्या पश्चिमेकडनं वादळे पावसाळे किररात्री निघालेले राजे 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले. आणि त्याच वेळी चाहू लागले, सिद्धीचा हर पाटला गावर आहे. आणि बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राजा निमी फौज घेऊन आपण पुढे निघा, निम्या लोकांशी आम्ही येथे झुंजितो, साहेब कारी मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. राजा निघा. तसे राजे म्हणले, नाही बाजी सगळे सोबत लढू. नाही राजा, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. राजे निघाले. भोतभोर प्रतापासारखी सिद्धीची फौज त्या गदापूरच्या खिंडीत कोसळली. बाजी झुंजत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजा विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि मग शिर तुटले, बाजी कोसळले, गजापूर पावन खिंड झाली. पण एक गोष्ट महत्वाची, काय म्हटले ओ बाजी प्रभू, तुम्ही पुढे निघा, आम्ही निम्या लोकांशी येथे झुंजितो, साहेब कारी मरितो. आमची मरायची तयारी आहे, मान्य आहे, मरतो काहीच हरकत नाही.
आमच्या मुलालेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. स्वराज्याची घडी कशी बसवली महाराजांनी, लोककल्याणकारी का म्हणतो आम्ही. ही घटना घडल्यानंतर महाराज बाजीप्रभू फुलाजी प्रभूंच्या कुटुंबियांचं सांत्वन करला. त्यांच्या सिंध या गावी गेले. बाजीप्रभू फुलाजी प्रभूंच्या कुटुंबांचं सांत्वन केलं. बाजीप्रभू फुलाजी प्रभू यांना एकूण 8 मुलं महाराजांची, त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ठीक आहे, ज्यांची मुलं तरुण असतील त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल. पण काही सैनिक असे आहेत की ज्यांची मुलं अजून छोटी आहेत, ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्या छोट्या मुलांचं काय? महाराजांनी आपल्या सैनिकांच्या छोट्या मुलांसाठी रायगडावर बाल परिवेशी गृह उभारलंय, जिथं सैनिकांच्या मुलांचं संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण केलं जायचं आणि ती योग्य वयात आल्यावर त्यांना सरकारी सेवेत घेतलं जायचं. मुलांचंही झालं. आता काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त पत्नी, ती पण आता विधवा झाली, आता तिचं काय? 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी फॅमिली पेन्शनची व्यवस्था केली. 350 वर्षापूर्वी पेन्शन किती तेही ठरलंय. तो सैनिक युद्धावर मारला गेला त्यावेळी त्याला जेवढा शेवटचा पगार असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचंही झालं. आता काही सैनिक असे असतील, अजून लग्नच झालं नाही, युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त वृद्ध माता पिता आहेत, आता त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी आडीशेरी नावाची योजना आणली आहे. वृद्ध माता पित्यांना स्वराज्यातून दरमहा आडीचं शेर धान्य दिलं जायचं. पोरांपासून थोरांपर्यंत महाराजांनी साऱ्यांची साऱ्यांची काळजी घेतली. हे लोककल्याणकारी राज्य का? याचं कारण इथं आहे. महाराजांच्या प्रशासनाचे दोन प्रकार आहेत, एक लष्करी प्रशासन, मुलकी प्रशासन. लढाया युद्धांसाठी लष्करी प्रशासन ठीक आहे, पण लोककल्याणासाठी मुलकी प्रशासनच हवं. अष्टप्रधान मंडळ बनवलं महाराजांनी. लष्करी प्रशासनातली किती माणसं अष्टप्रधानात आहेत? फक्त एक. बाकीची 7 लोक मुलकी प्रशासन म्हणजे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आहेत. लोककल्याण, रयतेचं कल्याण, रयतेचे राजे का म्हणतो महाराजांना? याचं कारण तोच विचार फक्त सतत आहे, तोच वैशिष्ट्य आहे. ते आज 450 किल्ले आहेत महाराष्ट्रात, पैकी 360 स्वराज्यात होते आणि पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला. महाराजांनी 110 किल्ले बांधले. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांबार, न्हावी, जोशी, गुरव, वाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भंडारी, प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हा सगळ्यात मोठा हेतू होता, सगळ्यात मोठा. कष्टाला दाम, खिशात दाम आल्याशिवाय अर्थव्यवस्था गतिमान होत नाही, हे महाराजांचं सूत्र होतं. आज इकॉनॉमिकल ग्रोथमध्ये देश 5व्या क्रमांकावर आहे सांगितलं जातं, पण दरडोई उत्पन्नात भारत 141व्या क्रमांकावर फेकला गेला हे मात्र लपवलं जातं. मुठभर लोकांचा विकास होतोय आज, मुठभर लोकांचा. 80 कोटी जनतेला आम्ही रेशनचं धान्य पुरवतो, हा काय अभिमानाचा विषय आहे? अहो, ही दारिद्र्य रेषेखाली लोक गेली आमची, कसला विकास सांगता तुम्ही? 350 वर्षापूर्वी महाराजांनी नेमकं उलट केलं. सर्वसामान्य माणसाला न्याय दिला. श्रीमंताच्या खिशात 1000 गेले तर ते तसेच साठून राहतात, पण गरिबाच्या खिशात 100 गेले तर एका रात्री ते बाजारात फिरतात. अर्थव्यवस्था गतिमान होते, ते केलंय महाराजांनी. सगळ्यात महत्वाचं का महाराजांचा जागर आहे. वतनदारी बंद केली, मुठभर लोक नको मोठी व्हायला, सगळे सगळे मोठे व्हायला हवेत. वतनदारांना सांगितलं गड्या पाडान गावात राहा. वेतनदारी संपवली, वेतनदारी चालू केली. जगाच्या पाठीवर पगाराची पद्धत सुरू करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला महाराजांचं नाव घ्यावं लागतं. महिन्याच्या महिन्याला पगार, ही संकल्पना शिवाजी महाराजांची आहे. अहो, केवढं विलक्षण कार्य. पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या. 5 हात लांब, 5 तसू 14 मुठींची लांब काठी, या सूत्रांना महाराष्ट्रातल्या जमिनींची महाराजांनी मोजणी केली. महाराजांच्या हयातीत महाराष्ट्रातल्या जमिनींची 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे सातबारे दिसत आहेत, त्या सातबाऱ्यांचे उद्गाते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. खेड शिवापूरच्या आंबिलवड्यावरचं धरण जाऊन बघून या, 32 धरणं बांधलीत महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना महाराजांची. पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना ही महाराजांची. आता पाणी अडवा, पाणी जिरवा ठेवली बाजूला आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग चालू झाला. आजही दुष्काळ पडला की आम्हाला आठवण शिवकालीन पाणी योजनेची येते, हे वैशिष्ट्य आहे महाराजांचं. सगळ्यात महत्वाचं
20 वर्ष हा राजा फक्त लोककल्याणाची काम करतोय, फक्त लोककल्याणाची. विशाळगडावर पोहोचलेल्या राजांना कळालं आपलं रूप घेतलेला शिवाकाशीत मारला गेला. आणि तक्षणी महाराज म्हणाले, आम्हाला पुन्हा पन्हाळ्याकडे जायला हवं. सगळे सैनिक कवरे भाऊ, नाही 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 महाराज, आता तर सिद्धीच्या वेढ्यातनं सुटला, आता परत मृत्यूच्या गुहेत कुठं, नाही आम्हाला जावंच लागेल. पण का महाराज? पन्हाळ्याच्या पायथ्याला नेबापूरला जायला हवं, शिवाकाशीच्या आईला निरोप द्यायला हवा, तिचा पोर मातीसाठी खर्ची पडलाय. सैनिक म्हटले, महाराज त्यो निरोप घेऊन आम्ही खुनी बी जातो, पण परत तुम्ही नको. नाही आम्हाला जावं लागेल. पण का महाराज? कारण सिद्धीच्या भेटीला गेला तो शिवा काशीद नव्हे, तो आमचं रूप घेऊन गेला. सिद्धीच्या हातून मारले गेले ते शिवाजी महाराज, आणि तुमच्या समोर उभा आहे तो शिवा काशीद. आम्हाला आमच्या आईला भेटायला जायला हवं, निरोप द्या. निरोप दिला नेबापूरला, शिवाकाशीच्या आईला कळवलं महाराज येत आहेत. कोण कोण आनंद झाला तिला, लाख लाख दिवसाचं स्वप्न साकार होत होतं. राजे 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 येणार होते, पंचारती पंचारती डोळ्यांच्या करून ती स्वागत करायला तयार राहिली. येणार येणार येणार, राजे 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 येणार. आणि आले 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 राजे आले. शिवाकाशीच्या आई लगबगीनं पुढे झाली, येणार 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 राजे. राजाना पंचारतीनं ओळायला लागली, कळेना राजांना हा कसले ओळतेस, असा कुठला पराक्रम गाजवून आलो की आरती करावी आमची. अगं तुझा पोर मातीसाठी खर्ची पडला हे सांगायला आलोय आई. पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवाकाशीची आई म्हणाली, ये ना राजा, आत आत घरात तर ये. जड पावलाने राजे आत आले. शिवाकाशीच्या आईनं एक फटकं धडूतं टाकलं, बस ना राजा. राजे त्या फटक्या धडूतावर बसले. तशी शिवाकाशीची आई शिवाकाशीच्या बायकोला म्हणाली, अगं गुळपाणी तरी आण, तोंड तर गोड कर राजांचं. शिवाकाशीची बायको लगबगीनं गुळपाणी घेऊन आली, राजांपुढं गुळपाणी ठेवलं. शिवाकाशीची आई म्हणाली, घेना राजा, तोंड तर गोड कर. कळेना राजांना, अगं कसं तोंड गोड करू, तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो, आई तोंड कसं गोड करू. पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवाकाशीची आई म्हणाली, राजा एक सांगू का? राजे म्हणले, बोल नाही. अरे येड्या, सिद्धीच्या येड्यातनं सुटलास, मरणाच्या जबड्यातनं वाचलास, मग पहिले तुझ्या आऊला जिजाऊंना भेटायचं सोडून वाट वाकडी करून मायाकडं का आलास? तसं राजे म्हटले, आई अगं तू सुद्धा माझी जिजाऊच की ग. तसं नव्हं राजा, पण आईची माया तुला नाही कळायची. 6 महिने तुझ्या वाटकडं डोळं लावून बसली असेल ती, तिच्याकडे जावं पहिले. तसे राजे म्हटले, आई एक शिवा गेला म्हणा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला, तुझा शिवा मातीसाठी खर्ची पडला आई, तुझा शिवा गेला. एवढं ऐकलं तशी शिवाकाशीची आई म्हणाली, ते काय मला ठावं नाही वे राजा. म्हणजे? अगं आई तो निरोप घेऊन तर आम्ही तुमच्या जवळ आलो, आणि तुम्ही सांगता हे काय मला ठावं नाही वे. तुला कसं कळलं आई, तुला कसं कळलं? तशी शिवाकाशीची आई म्हणाली, अरे येड्या, गावच्या येशीतून येताना तुला बघितला, तवा तू एकलाच दिसला, तवाच वळिकलं. माझा शिवा जित्ता नाही राहिला. अरे माझा शिवा जित्ता असता तर आता तुझ्या संगती नसता आला. कळेना राजाना, म्हणजे आपला पोर गेला हे माहिती असून तू माझं पंचरतीनं स्वागत करायला आलीस, आपला पोर गेला हे माहिती असून तू माझं तोंड गोड करायला सांगतेय. धन्य धन्य आई धन्य, मातेसाठी देशासाठी गेला पोर तुझा. एवढं ऐकलानी मग मात्र शिवाकाशीच्या आईच्या डोळ्यातनं घळघळ खळगळ अश्रू ओघळायला लागले. राजे म्हणले, शोकावर आई शोकावर, अगं देशासाठी गेलाय पोर तुझा. पण शिवाकाशीच्या आईच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात, हुंदका रुकेना. तसे राजे म्हणले, आई एकुलता एक पोर गेल्याचं दुःख काय असतं ते आम्हास कळतंय, पण शोकावर. तशी तारकन शिवाकाशीच्या आई म्हणाली, कोण म्हटलं राजा माझा लोक गेला म्हणून मी रडतीये? कोण म्हटलं माझा शिवा मेला म्हणून मी रडतीये? राजा माझा शिवा मेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडतीये मी. आणखी 4 लोक दिला असत तर आता तुझ्या संगीत स्वराज्य कार्य नसतं घडलं. माझा शिवा गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडतीये मी. आणखी 4 दिला असत तर आता तुझ्या सोबत स्वराज्य घरी पाठवलं असत. एवढं ऐकलं तशी शिवाकाशीची बायको म्हटली, आत्याबाई असं का म्हणता तुम्हाला एकच लोक, मग म्या कोण म्या कोण? अरे शिवाकाशीची बायको राजांना सांगू लागले, राज माझं धनी नसत्याला राहिलं,
धनी नसेल राहिलं, पण माझ्या धन्याच्या जागी म्या लढीन राज, म्या लढीन राज, आणि तारकन उभा राहिले राज. धन्य धन्य ज्या माझ्या स्वराज्यात तुमच्या सारख्या माता भगिनी, त्या माझ्या स्वराज्याला शौर्य वीरांची कधी कमीच नाही पडणार. आणि आश्चर्य वाटेल, शिवाकाशीची बायको स्वराज्याची स्त्री सैनिक म्हणून पन्हाळ्यावर लढली. जेव्हा जेव्हा या मातीवर संकट आली, तेव्हा तेव्हा इथली मनगटच नव्हे तर इथल्या बांगड्या सुद्धा झुंजल्यात. मातेसाठी अनेक मातांनी आपले पुत्र कुर्बान केलेत, या देशासाठी अनेक पत्नींनी भाळावरचं कुंकू पुसलंय, या मातीच्या स्वातंत्र्यासाठी अनेक बहिणींनी आपल्या राख्या समर्पित करून टाकल्यात. हा देश खडला तो उगाच नाही. 350 वर्षापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या राष्ट्रीयत्वाची, राष्ट्रनिष्ठेची आणि राष्ट्रभक्तीची पताका अजूनही फडकती आहे. या शिवमहोत्सवाच्या निमित्तानं तो शिवविचार आपल्या मनामनात उतरावा आणि आपल्या आचारातून, विचारातून प्रवाहित होत राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करतो. सन्माननीय नरेंद्रजी जिचकार यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.